सुरू करूया ना आता. सुरू करायचं सर. हो, शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण ऑनलाईन शिक्षण कट्टा घेतोय. या ऑनलाईन शिक्षण कट्ट्यासाठी आपल्याला आज वक्ते म्हणून आदरणीय भाऊसाहेब उमाटे सर लाभलेले आहेत. या आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी शिक्षण विकास मंचचे मुख्य निमंत्रक डॉक्टर वसंत काळपांडे सरांना विनंती करतो. नमस्कार. 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण जो वेबिनार घेतो आहोत त्याचा म्हणजे ते खरं एक शृंखलाच आहे आणि या सिरीज मधला हा पहिला वेबिनार आहे आणि याच्यामध्ये संविधानाचे जे सगळ्यात महत्वाचे तीन भाग आहेत ते म्हणजे संविधानाची उद्देशिका, नंतर मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य, त्याच्याबद्दल आपल्याशी बोलणार आहेत लातूर चे भाऊसाहेब उमाटे. ही जी शृंखला आहे व्याख्यानांची हे आजपासून सुरू होईल आणि प्रत्येक महिन्याला शक्यतो चौथ्या शनिवारी संध्याकाळी 4 वाजता आपण घेऊ, म्हणजे सगळ्यांना सोयीचं होईल. आज आपण सकाळी घेतलेली आहे पण पुढच्या महिन्यापासून ती संध्याकाळी 4 वाजता घेऊ आणि त्यावेळेला वेगवेगळे विषय हे संविधानाचे असतील. आपण हे सुरुवात ज्या वेळेला म्हणजे मला काही जणांनी विचारलं की हे कशा करता घेतो आहोत आपण, कारण संविधानाच प्रत्यक्ष लोकांच्या जीवनामध्ये नक्की काय संबंध, पण हे राज्य कारभाराबद्दलची जी माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सरन्यायाधीशांची नेमणूक कशी होते, राष्ट्रपतींची नेमणूक कशी होते, निवडणुका कशा होतात वगैरे, त्याच्यामध्ये सर्वांना माहिती असायची गरज खरोखर आहे का इतकी आणि एवढा महत्वाचा विषय आहे का, याचे खरं म्हणजे आपल्या संविधानाकडे आणखी एका दृष्टीने पाहायला पाहिजे. हे तर बरोबरच आहे की संविधान हा खरं म्हणजे अगदी मूलभूत कायदा आणि सर्व कायदे देशातले या कायद्यावरच आधारलेले असतात, पण संविधान हे खरं म्हणजे एक भारतीय लोकांसाठी आपणच स्वतः 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे स्वतःला अर्पण केलेलं संविधान, तर हे एक जीवनशैली आहे, ही मूल्य आहेत आणि त्या दृष्टीने आपण ह्याच्याकडे पाहिलं तर त्याचं महत्व लक्षात येईल. आपले जेवढे काही कार्यक्रम असतात म्हणजे कायदे जसे संविधानावर अवलंबून असतात त्याच पद्धतीने आपले जे मूल्य आहेत, एकूणच जीवन आहे, हे सर्वच्या सर्व संविधानावर आधारलेलं असत. आपल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार, त्याच्याबद्दल सोशल मीडियावर आपण दरवेळेला पाहतो की लोक थोडस काही कोणाला सांगितलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, तर स्वातंत्र्य असत, अधिकार असतात, पण त्या अधिकारांना इतरांना जाचक होईल, समाजाला त्रासदायक होईल अशा प्रकारे ते वापरू नये याच्यासाठी काही निर्बंध सुद्धा घातलेले आहेत याची बऱ्याच लोकांना कल्पना सुद्धा नसते. नंतर कर्तव्याचा जो भाग आहे तो बऱ्याच उशिरा आलेला आहे. 3 जानेवारी 1977 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याच्याबद्दल फारस बोललं जात नाही. एनसीआरटीच्या पुस्तकांमध्ये अगदी सुरुवातीपासून फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन्स ह्या दिलेल्या असायच्या, अजूनही दिलेल्या असतात. आपल्याकडे मात्र प्रियम्बल चा भाग दिलेला असतो पण ड्युटीज बद्दल फारसं काही दिलेलं असते. आता नवीन शैक्षणिक धोरण जे आहे 2020 त्याच्यामध्ये
संविधानातली जी मूल्य आहेत आणि कर्तव्य आहेत त्यांना सुद्धा खूप महत्व दिलेलं असत. इथे समाज सामाजिक शास्त्र शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा तर रोल, त्यांची भूमिका तर महत्वाची असतेच असते, पण सर्वांचीच भूमिका शिक्षकांची आहे, पालकांची, ती सुद्धा फार महत्वाची असते. त्यांना सुद्धा संविधानातल्या ज्या तरतुदी या दृष्टीने त्याचा अर्थ कसा लावायचा, कारण अर्थ न लावता नुसतंच जर आपण शिकवलं तर परीक्षेमध्ये उत्तर दीर्घोत्तरी किती, लघुत्तरी किती, वस्तुनिष्ठ किती, त्याला किती गुण असतात आणि त्याचे मार्क्स मिळवता येतील, पण प्रत्यक्षामध्ये हा जो अर्थ, त्याला जो अर्थ आहे प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरूनच या शब्दांना अर्थ मिळतो, त्या मूल्यांना अर्थ मिळतो. आणि त्या दृष्टीने आपण ही जी मालिका आहे व्याख्यानांची, आपण शिक्षण कट्टे ठिकठिकाणी सुरू केले होते पण कोरोनामुळे थांबलेले आहे ते, म्हणून आपण वेबिनारच्या स्वरूपात सुरू केले आहे. ज्या वेळेला रिस्ट्रिक्शन्स दूर होतील त्यावेळेला तिथे सुद्धा आपल्याला हे करता येतील, पण तोपर्यंत आपण वेबिनारच्या स्वरूपामध्ये हे आयोजित करणार आहोत. इथे सर्व शिक्षकांचा, सर्व शाळेचा महत्वाचा भाग असेल, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, वेगवेगळे विषय असतील, त्यांच्याशी या मूल्यांची सांगड कशी घालायची, याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याच्या प्रिएम्बल मध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ, त्यानंतर अधिकार दिलेले आहेत तर त्याची व्याप्ती किती आहे, मर्यादा किती आहेत, त्याच्यानंतर कर्तव्य, मूलभूत कर्तव्य आहे, त्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि त्या सर्व गोष्टींची मूल्य शिक्षणाशी कशी सांगड घालायची याच्याबद्दल एक साकल्याने विचार होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने हे पहिलं व्याख्यान जो आहे ते परिचयाचं, ह्याच्यामध्ये प्रिएम्बल म्हणजे उद्देशिका, नंतर फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य, आणि त्याच्यानंतर मग आपण वेगवेगळे जे भाग आहेत त्याच्यामध्ये त्याची शिक्षण अशी सांगड आपण घालणारच आहोत, पण त्याच्यामध्ये मायनॉरिटीज बद्दल काय तरतुदी आहेत, त्यानंतर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, त्याच्यानंतर स्त्रियांबद्दल काय आहे, त्याच्यानंतर भाषाविषयक धोरण त्याच्याबद्दल काय आहे, या सर्वांगांनी आपण चर्चा करून एकूण 10 व्याख्यान ही होतील आणि अर्थातच ह्याच्यावर चर्चा सुद्धा होईल. इथे आज आपण झूमवर ते बोलवलंय, फक्त ऑर्गनायझर्स जे आहेत आयोजनामध्ये ज्यांचा संबंध आहे तेच फक्त सहभागी झालेले, बाकी सध्या फेसबुक लाईव्हवर इतर लोक आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. हे पहिलं जे व्याख्यान आहे या सिरीज मधलं ते ह्या मालेमध्ये हे पहिलं पुष्प गुंफायला भाऊसाहेब उमाटे त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी मान्य केलेले, म्हणजे ते कोविड पॉझिटिव्ह आहेत पण तरी सुद्धा ते आलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांचा अभ्यास वगैरे त्याच्याबद्दल तर काही शंकाच नाही, त्याच्याबद्दल मला पूर्वीपासूनच माहिती आहे. तर त्यांच्याकडून आपण हा पहिला भाग समजून घेऊ आणि नंतर मग आपण याच्यावर चर्चा झाल्यानंतर पुढचे जे विषय आहेत ते त्या त्या वेळेला, मी सांगितलं तसं प्रत्येक महिन्याला आपण एक एक कार्यक्रम आणि त्याचा समारोप होईल तो 26 नोव्हेंबर 2022 ला. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. माननीय सुप्रियाताई पण जॉईन झालेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना
या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना मी संविधान संबोधन करण्यासाठी विनंती करतो. आज आपण संविधानात दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. सॉरी जरा वेळेत एक गडबड झाल्यामुळे मी कार्यक्रमाच्या मध्ये हा कॉल घेते आहे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण सातत्याने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा जो कार्यक्रम घेतो ह्याच्यात आवर्जून सर असतात, दत्ता सराफांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असतो. हा अतिशय एक महत्वाचा खर तर कार्यक्रम आहे. आणि आजकालच्या जमान्यामध्ये मला असं वाटतं की आपलं कॉन्स्टिट्यूशन आणि त्याचं महत्व, त्यांनी दिलेले आपल्याला मूलभूत अधिकार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं चव्हाण सेंटरनी सगळ्यांचंच मार्गदर्शन घेऊन एक व्यापक राजकीय कार्यक्रम की प्रजासत्ताक दिन का आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान महत्वाचं दिलंय त्यातले खरंच किती मुद्दे आपल्याला माहिती आहेत किंवा त्याची अंमलबजावणी किती वेळा होते. आणि मला या गोष्टी एवढ्यासाठी आवर्जून मांडू इच्छिते मी खरं तर की मी अनेक वेळा बाकीच्या देशांमध्ये जेव्हा जाते किंवा भारताच्या वतीने मला अनेक वेळा युनायटेड नेशन्सच्या वगैरे मध्ये संधी मिळाली बोलायची, त्या देशांमध्ये जाताना त्यांच्या स्वतःच्या संविधानाबद्दल जी आस्था असते, जी माहिती असते, ती प्रचंड प्रमाणात त्या भागातल्या लोकांना असते, त्या देशातल्या लोकांना असते. त्या मानाने भारतात आपण ती सगळी भावना आणि माहिती रुजवण्यात कुठेतरी कमी पडलोय असं माझं मत आहे. कदाचित चुकीचंही असेल पण साधारण लोकांना भेटल्यानंतर मला जाणवतं ते की संविधानातले मूलभूत अधिकार म्हणजे साधारण आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, समतेचा अधिकार दिला, इथपर्यंतच किंवा प्रियांबल वाचणं एवढ्यापर्यंतच त्या संविधानाचं आपलं नातं आहे. त्याचा डीप जाऊन अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. आणि आज जे जगात आपल्याला होताना दिसतंय त्याच्यामुळे मला या संविधानाचं महत्व जास्त वाटतं. आणि जगामधली जी 2-3 अतिशय उत्तम दर्जाची संविधानं लिहिलेली गेली आहेत त्याच्यापैकी आपलं एक आहे, त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं महत्व आहे. आणि माझी एवढीच सगळ्यांना विनंती राहील की एक व्यापक राजकीय कार्यक्रम आणि तो फक्त काही शाळा कॉलेजपर्यंत न ठेवता सगळ्याच समाजातल्या घटकांना घेऊन एक उजळणी त्याची आपण सगळ्यांनी करावी. आणि त्याच्यासाठी काही चांगले उपक्रम जर सगळ्यांना मिळून घेणं शक्य असेल तर त्या सगळ्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण सेंटर ही घेण्याची आमच्या सगळ्यांचीच तयारी आहे. गेले अनेक वर्ष दत्ता स्वतः त्याचा फॉलोअप करून अनेक वेगळ्या पद्धतीने हे कार्यक्रम घेतात. तर तंत्रज्ञानाचा वापर करून अजून आपल्याला काही करता येत असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या ह्या पुढच्या 1 तासाभराच्या डिस्कशन्समध्ये काही जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर त्याचा आम्हाला सगळ्यांनाच पुढे काम करताना उपयोग होईल. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण वेळात वेळ काढून आलात, या झूम कॉलमध्ये सहभागी झाला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करण्यासाठी मी डॉक्टर माधव सूर्यवंशी सरांना विनंती करतो. नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधान याचा परिचय देशातल्या नागरिकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने एक मालिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच या ठिकाणी सादर करत आहे. आणि त्याचं पहिलं पुष्प आपण आज गुंफणार आहोत भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण उद्देशिका मूलभूत हक्क आणि कर्तव्य या विषयावरच. अर्थात यासाठी जे वक्ते आहेत ते भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे, मगाशी काळपांडे सरांनी त्यांचा उल्लेख केला ते लातूरच्या ज्ञानेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. शिवाय महाराष्ट्र शासनाचा
जो महाराष्ट्र शासनाचं जे अभ्यास मंडळ आहे इतिहास आणि नागरिक शास्त्राचं, त्याचे जे सदस्य आहेत, इयत्ता आठवीची जी इतिहासाची पुस्तकं आली आता अभ्यासक्रमासाठी इतिहास आणि नागरिक शास्त्राची, त्याच्यामध्ये ते तयार करण्यामध्ये सरांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी राहिलेला आहे. सर, हे नुसते शिक्षकच आहेत का? हो, बरोबर, शिक्षक आहेत, परंतु शिक्षकासोबतच सामाजिक जाणीवा असणारे एक नागरिकही आहेत. या अर्थाने सरांनी शौर्यगाथा हैदराबाद मुक्ती संग्राम त्यांनी पुस्तकं जी लिहिली त्याची नावं मी सांगतोय. पहिलं पुस्तक त्यांचं जे आहे ते शौर्यगाथा हैदराबाद मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोरुटा हत्याकांड. गोरुटा नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी जे हत्याकांड झालं त्या संदर्भातली त्या संदर्भातलं जे विवेचन आहे ते या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर NTS, MPSC अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला लागणारी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधलं विशेषतः इतिहास आणि नागरिकशास्त्राचा जो भाग आहे तो सर बऱ्याचदा बऱ्याच पुस्तकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. शिवाय आपल्या सगळ्या शिक्षकांना माहिती आहे इयत्ता 10वीसाठी दैनिक लोकसत्तातर्फे यशस्वी भाऊ नावाची एक मालिका सध्याही सुरू आहे, खूप वर्षापासून ती सुरू आहे. त्यामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्राचं जे लेखन आहे आणि त्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन सर स्वतः उमाटे सर करतात. त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्रातून शैक्षणिक आणि सामाजिक विषयावर सातत्याने ते लेखन करतात. मराठवाड्यामध्ये सध्या लेखन करणाऱ्या तरुण शिक्षकांची, तरुण लोकांची जी फळी आहे त्यामध्ये उमाटे सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तर खरं तर सरांचा हा परिचय आहे, पण खरा परिचय त्यांच्या व्याख्यानातून आपण करून घेणार आहोत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयावर आम्हा सगळ्यांना संबोधित करावं. भाऊसाहेब उमाटे सर. नमस्कार सर. सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन उपस्थित आहात. या कार्यक्रमाची जे काही सगळी नियोजन सुरू होतं तेव्हापासून डॉक्टर काळपांडे सर हे सातत्यानं यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत त्यामध्ये आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, त्यानंतर डॉक्टर माधव सूर्यवंशी सर, श्रीमती वसंती रॉय मॅडम, अजित तिजोरे सर आणि आपण सर्व. मुळामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे की भारतीय संविधानाचं जी प्राथमिक ओळख ज्याला म्हणू आपण ती ओळख आज आपण करून घेणार आहोत. प्रामुख्यानं काळपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन महत्वाच्या बाबी संबंधी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. त्यामध्ये भारतीय संविधानाचं उद्देशिका ज्याला सरनामा म्हणतो आपण त्याबद्दल आपण बोलणार आहोत. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकारासंबंधी आपल्याला चर्चा करायची आहे आणि शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे भारतीय संविधानामधील मूलभूत कर्तव्याबद्दलही आपण बोलणार आहोत. मुख्यतः शालेय शिक्षण ज्याला म्हणतो आपण या शालेय शिक्षणामध्ये सर्वाधिक प्रभाव ज्या घटकांचा भारताच्या संविधानामधला आहे ते हे तीन घटक आहेत. आपण अगदी इयत्ता 3री पासून नागरिकशास्त्र हा विषय अभ्यासतो आणि इयत्ता 9वी पासून राज्यशास्त्र हा विषय अभ्यासतो. हा सगळा जो अभ्यासक्रम तयार होतो या अभ्यासक्रमाची मूळ प्रेरणा जी आहे ती मूळ प्रेरणा आपल्याला या तीन महत्वाच्या घटकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे ती दिसून येते. मुळामध्ये भारताचं संविधान हे भारताच्या संविधानाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की भारताचं संविधान हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या अशा लक्षात येईल की जगातल्या अनेक देशांना मार्गदर्शक राहिलेला आहे. मग हे संविधान म्हणजे नेमकं काय,
तर आपण इथून सुरुवात करूयात. देशाच्या कारभारा संबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रितपणे ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असं म्हटलं जातं. आणि संविधान यामध्ये मुख्यतः देशाच्या राजकारभार संबंधीच्या तरतुदींचा तो एक लिखित दस्तऐवज असतो. भारताचं संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपल्याला अशी एक गल्लत होते की कायदा म्हणले की संविधान असंच आपण म्हणतो. खर तर संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाच्या अधीन राहून भारतामध्ये अनेक कायदे आहेत, वेगवेगळे कायदे आहेत. बऱ्याच वेळा कोर्टामध्ये वगैरे जे कलमा आपण उच्चारतो तर त्या कलमांचा आणि संविधानातल्या कलमांचा अर्थात संबंध नसतो. संविधानातल्या कलमांचा संबंध तेव्हा येतो ज्यावेळेस संविधानाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतो किंवा त्यातल्या तरतुदी संबंधीचा एखादी केस जी आहे ती त्या ठिकाणी उपस्थित राहते. भारतामध्ये अनेक कायदे आहेत, मात्र सर्व कायदे हे संविधानाच्या अधीन राहून आहेत ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. आता भारताचं संविधान हे काही जगातलं पहिलं लिखित संविधान नाही. मग कुठलं संविधान आहे पहिलं लिखित? तर जगातलं, आधुनिक जगातलं पहिलं लिखित संविधान जे आहे ते USA मधलं आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याला आपण जनरली अमेरिका म्हणतो. आणि इंग्लंड नावाचा जो देश आहे, या इंग्लंड नावाच्या देशामध्ये पहिल्यांदा लोकशाही अस्तित्वात आली. मी थोडस एका मिनिटामध्ये तुम्हाला ही सांगतो. गंमत काय बघा, जगातली पहिली लोकशाही इंग्लंडमध्ये अस्तित्वात आली आणि जगातलं पहिलं संविधान जे आहे ते अमेरिकेमध्ये तयार झालं, निर्माण झालं. मग अनेक लोकांचा असा प्रश्न असतो की इंग्लंडमध्ये संविधान नाही का? तर याचं उत्तर होय असं आहे, इंग्लंडमध्ये लिखित स्वरूपाचं संविधान नाही. कारण इंग्लंडमध्ये लिखित स्वरूपाच्या संविधानाची आवश्यकता भासली नाही. त्याचं कारण आहे, इंग्लंडमध्ये जी लोकशाही अवतरली ती लोकशाही उत्क्रांत होती. आपल्या इथं असं नव्हतं. आपल्या इथं ब्रिटिशांचं साम्राज्य संपलं आणि आपलं साम्राज्य सुरू, आपलं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला प्राप्त झालं. त्यामुळं आपल्याला लिखित स्वरूपाच्या संविधानाची जी आहे ती आवश्यकता निर्माण झाली. तसं पाहिलं तर भारताचं संविधान हे जगातलं अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं असं संविधान आहे. आपल्या संविधानासाठी ज्या काही गोष्टी कारणीभूत ठरल्या त्या पुढच्या स्लाइडमध्ये येतील तुम्हाला. त्या म्हणजे 1946 त्रिमंत्री योजना अस्तित्वात आलेली होती. त्रिमंत्री योजना, त्याला कॅबिनेट मिशन योजना असंही म्हणतात. आणि या त्रिमंत्री योजनेनं पहिल्यांदा संविधान निर्माण करण्यासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत त्या त्रिमंत्री योजनेमध्ये होत्या. आणि त्यानुसार मग 1946 जुलै महिन्यामध्ये या संविधान समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. लक्षात घ्या, या निवडणुका फक्त ब्रिटिश भारतामध्ये झाल्या. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? तर 389 सदस्य होते. आपण आत्ता जे बोलतोय ते स्वातंत्र्यापूर्वीचं बोलतोय, जुलै 1946 बोलतोय. आणि यावेळेस संविधान सभेमध्ये सदस्य किती होते? तर 389 होते. आणि त्यापैकी ब्रिटिश भारतातले 292 सदस्य होते. याचा अर्थ असा की संपूर्ण भारतावर काही ब्रिटिशांचं साम्राज्य नव्हतं. आणि ज्या भागावर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्या भागातले किती प्रतिनिधी होते? 292 होते. 93 प्रतिनिधी जे आहेत ते संस्थानिकांचे होते. भारतामध्ये जे वेगवेगळे संस्थानं होती, जवळपास 565 संस्थानं होती, त्या संस्थानांचे काही ग्रुप केलेले होते आणि त्या ग्रुपनुसार प्रतिनिधित्व दिलं गेलं होतं. असे 93 प्रतिनिधी हे संस्थानिकांचे असणार होते. आणि शेवटचे 4 जे सदस्य आहेत ते चीफ कमिशनरच्या प्रांतातले. त्या काळामध्ये कुर्ग वगैरे जे चीफ कमिशनरचे प्रांत होते त्या चीफ कमिशनरच्या प्रांतातले 4 सदस्य होते. टोटल 389 सदस्य इतकी आपल्या भारताच्या संविधानाची ती कॅपॅसिटी होती सुरुवातीला. आता मी बऱ्याच वेळा घटना किंवा संविधान असा कुठलाही शब्द वापरेल पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. भारताची संविधान म्हणणं काय आणि भारताची राज्यघटना म्हणणं काय, दोन्हीचाही अर्थ एकच आहे. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. काय झालं बघा, घटना समिती जी आहे त्या घटना समितीच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकानंतर घटना समितीची पहिली बैठक, इथं तारीख चुकलेली आहे बरं का, घटना समितीची पहिली बैठक ही सोमवार दिनांक 9 डिसेंबर 1946, इथं 48 झाले, 1946 नवी दिल्लीमध्ये काउन्सिल हॉलमध्ये सकाळी 11 आपल्या घटना समितीची बैठक भरली.
आणि ही जी बैठक होती पहिली बैठक आहे 9 डिसेंबर 1946 ची आणि या बैठकीला संबोधित केलं होतं किंवा आमंत्रित केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती बैठक आमंत्रित केलेली होती. या पहिल्या बैठकीचे जे अध्यक्ष होते ते अर्थातच हंगामी अध्यक्ष होते. हंगामी अध्यक्ष यासाठी कारण त्या काळामध्ये अजून तर निवडणुका वगैरे झाल्या नव्हत्या अध्यक्ष पदाच्या, म्हणून हंगामी अध्यक्ष निवडले गेले आणि ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना कुठल्या क्रायटेरियावर अध्यक्ष पदावर बसवलं होतं तर ते सगळ्यात सिनियर होते. सगळ्यात सिनियर असल्यामुळे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्षपद दिलं गेलं आणि त्यावेळेस उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. आता या दोन जे नावं आहेत बऱ्याच वेळा उल्लेख त्यांचा राहतो म्हणजे केला जात नाही, पण ही नावं दोन्हीही महत्वाची आहेत. संविधान सभेचे अस्थायी किंवा पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि फ्रँक अँथोनी हे उपाध्यक्ष म्हणून त्यांची आपल्याला सांगावं लागतं नाव. त्यानंतर पुढे बघा 11 डिसेंबर 1946 घटना समितीची दुसरी बैठक भरली आणि या दुसऱ्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद महादेव सहाय्य, आपण जनरली डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणतो, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद महादेव सहाय्य यांची भारताच्या घटना समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलेली आणि यावेळेस फ्रँक अँथोनी यांची घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली होती. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, संविधानाचे जे सल्लागार होते ते बी एन राव. ऍक्च्युली बी एन राव हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, असं असतानाही त्यांना संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्ती केलेलं होतं आणि फार महत्वाची भूमिका त्यांनी सुद्धा भारताच्या संविधान निर्माण करण्यामध्ये बजावलेली आहे. नेक्स्ट आता बघा घटना समिती जी आहे त्या घटना समितीच्या कामकाजामध्ये ज्या सदस्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे त्यामध्ये अर्थातच डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यांना आपण भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणतो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, जे बी कृपलानी, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर जॉन मथाय आणि असे अनेक सदस्य आहेत. म्हणजे ही नावं केवळ प्रातिनिधिक घेतलेली आहेत ज्या सदस्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका भारताच्या संविधान निर्माण करण्यामध्ये बजावली असे ही सदस्य आहेत. इतरांचीही भूमिका महत्वाचीच आहे त्याबद्दल आपल्याला शंका नाही आहे. यामधली अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की संविधान जे होतं आपलं भारताची संविधान सभा, या संविधान सभेमध्ये महिला सदस्यांची संख्या ही अत्यंत महत्वाची आहे. जवळपास 15 महिला सदस्य या संविधान सभेमध्ये कामकाज करत होत्या आणि वेगवेगळ्या पक्षांच्या वतीनं या महिलांना जे आहे ते संमत करून घेतलेलं होतं. त्यानंतर पुढे जाऊ आपण 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीमध्ये घटना निर्मितीचा ठराव मांडला आणि हा ठराव जो आहे 22 जानेवारी 1947 पारित झाला. म्हणजे घटना समितीचा जो ठराव आहे घटना निर्मितीचा तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला. पुढे काय झालं आपण साधारणपणे डिसेंबर 1946 बोलतोय. पुढे 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्याबरोबर फाळणी पण आली आणि या फाळणीमुळं अर्थातच जो भाग पाकिस्तानमध्ये गेला त्या भागातील सदस्यांची घटना समितीवरचं स्थान जे आहे ते आपोआप रिक्त झालं आणि मग घटना समितीची सदस्य संख्या जी आहे ती 389 होती अगोदर, ती कमी झाली आता आणि ती किती राहिली आता 299 झाली. अनेक पाठ्यपुस्तकामध्ये वगैरे 299 अशी संख्या असते, तर ही संख्या का कमी झाली हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी सांगण्यासारखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आम्ही भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो त्यांचं घटना समितीवरचं जे स्थान आहे ते कमी झालेलं होतं.
केव्हा कमी झालेलं होतं? तर पूर्व पाकिस्तान ज्याला म्हणतो आपण, पूर्व पाकिस्तान म्हणजे त्यावेळेसचा पूर्व पाकिस्तान, आत्ताचा बांगलादेश, इथून ते निवडून आलेले होते. पण तो भागच पाकिस्तानमध्ये गेला, त्यामुळे आपोआपच त्यांचं घटना समितीवरचं सदस्यत्व जे आहे ते कमी झालं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात आली, म्हणजे पहिल्यांदा महात्मा गांधी गांधीजींच्या लक्षात आली आणि गांधीजींनी या गोष्टीची जाणीव नेहरूजींना करून दिली. नेहरूजींनी क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर येण्याची विनंती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर येता यावं म्हणून मुंबई प्रांतातली काँग्रेसमधची राष्ट्रीय सभेची एक जागा जी आहे ती रिक्त केली गेली आणि त्या ठिकाणावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बिनविरोध निवडून आणलं गेलं. खरं तर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास आणि तो अभ्यास असल्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं की डॉक्टरांनी या ठिकाणी घटना समितीवर यावं आणि कामकाजामध्ये सहभाग घ्यावं. अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांची ही जी विनंती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहजपणे मान्य केली आणि ते घटना समितीमध्ये सहभागी झाले. झालेच एवढंच नाही तर त्यांनी सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे ती भारताच्या संविधान निर्माण करण्यामध्ये बजावलेली आहे. आता लक्षात घ्या, भारताच्या संविधान सभा जी होती त्याच्या उपसमित्या होत्या आणि टोटल 23 उपसमित्या होत्या. त्यातल्या 2-3 समित्याची फक्त मी नावं घेतली आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय अधिकार समिती होती ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर मूलभूत हक्क समिती होती ज्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. समन्वय समिती होती ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि घटना समितीमधील सगळ्यात महत्वाची समिती म्हणून ज्या समितीला आपण ओळखतो ती मसुदा समिती आहे. घटना समितीची सर्वात महत्वाची समिती आहे मसुदा समिती. तिलाच प्रारूप समिती म्हणतात, तिलाच ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतात. आणि ही समिती जी आहे ती स्वातंत्र्यानंतर गठीत झालेली आहे. लक्षात घ्या, 29 ऑगस्ट 1947 पार पडलेल्या आपल्या संविधान सभेच्या 5व्या अधिवेशनामध्ये मसुदा समिती जी आहे ती गठीत करण्यात आली. आणि या समितीमध्ये 30 तारखेला म्हणजे 30 ऑगस्ट 1947 या समितीची पहिली बैठक पार पडली आणि या पहिल्या बैठकीमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती जी आहे ती करण्यात आली. या समितीमध्ये 7 सदस्य होते आणि यांच्याकडे घटना समितीचा कच्चा मसुदा जो आहे, ड्राफ्ट जो आहे, तो तयार करण्याची जबाबदारी होती. अर्थातच मसुदा समितीने अत्यंत परिश्रमपूर्वक काम केलं. आणि बघा, 30 ऑगस्टला तिची पहिली बैठक झाली आहे आणि 21 फेब्रुवारी 1948 या घटनेचा कच्चा मसुदा जो आहे तो घटना समितीसमोर सादर केला गेला. म्हणजे अत्यंत वेगानं काम करून, अहोरात्र मेहनत घेऊन घटनेचा कच्चा मसुदा जो आहे तो तयार केला गेला. आणि हा मसुदा ज्यावेळेस घटना समितीसमोर सादर झाला त्यावेळेस पुढे काय झालं? सॉरी, आता लक्षात घ्या, घटना समितीनं हा मसुदा जो आहे तो भारताच्या जनतेपुढे ठेवला आणि जवळपास 8 महिन्यामध्ये भारतीय जनतेकडून 7635 एवढ्या सूचना आल्या त्या मसुद्यासंबंधीच्या. त्यामध्ये काय काय दुरुस्त्या पाहिजेत, काय ऍडिशन पाहिजेत वगैरे वगैरे. मात्र घटना समितीने सॉर्ट आउट केलं आणि त्यातल्या त्या 7635 सूचनांपैकी ज्या महत्वाच्या अशा वाटल्या सूचना 2473 सूचना ज्या आहेत त्या सूचनांवर मात्र घटना समितीमध्ये सविस्तर अशी चर्चा जी आहे ती झालेली आहे. म्हणजे भारताच्या लोकांचं प्रतिबिंब सुद्धा तुम्हाला भारताच्या संविधानामध्ये पाहायला मिळतं हे यावरनं सिद्ध होतं. आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधान जे आहे ते आपलं पूर्ण झालं आणि त्या दिवशीच संविधानावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळेस 284 इतके सदस्य होते, 299 पैकी 284 इतके सदस्य जे आहे ते उपस्थित होते. या दिवशी आपली राज्यघटना जी आहे ती संमत करण्यात आली, स्वीकृत करण्यात आली. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की याच दिवशी 26 नोव्हेंबरलाच काही कलम, महत्वाची जी कलम होती ती तत्काळ लागू करण्यात आली. यामध्ये नागरिकत्वासंबंधीची कलम होती, कलम 5, 6, 7, 8, 9. त्यानंतर कलम 60 आहे, निवडणुकीसंबंधी कलम 324 आहे. त्याशिवाय 367, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 अशी काही कलम ही
त्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजीच तात्काळ लागू करण्यात आलेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की भारताची राज्यघटना जी आहे ही राज्यघटना निर्माण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. आपलं संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. शालेय पुस्तकामध्ये प्राथमिक स्तरावर 3 वर्षाचा कालावधी असं म्हटलं जातं, मात्र करेक्ट 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आहे. आता काही पुस्तकामध्ये 18 दिवस आहे, मात्र राज्यसभेची जी वेबसाईट आहे त्यांच्या वेबसाईटवरनं हा आकडा घेतलेला आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आणि एकूण खर्च किती लागला तर 63,96,729 रुपये इतका खर्च लागलेला होता. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधानाची अंमलबजावणी झाली, आपली राज्यघटना जी आहे ती अंमलात आलेली आहे. 2 महिने उशीर का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. 26 जानेवारी 1930 या दिवसाची ऐतिहासिक आठवण जी आहे ती कायम राहावी. आपण 26 जानेवारी 1930 ला पहिला स्वातंत्र्य दिवस जो आहे तो साजरा केला होता, त्यामुळं त्या दिवसाची आठवण म्हणून 2 महिने म्हणजे 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान जे आहे ते लागू झालेलं आहे. आता भारताच्या संविधानामध्ये 22 भाग 395 कलम आणि 8 परिशिष्ट होती ज्यावेळेस ते तयार झालं होतं. आता परिशिष्टांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे, 12 झालेली आहे. अनेक स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकामध्ये कलमांची संख्या 448 आणि त्याच्यापेक्षाही जास्त सांगितली जाते. मात्र तुम्ही भारताचं संविधान जर शोधून पाहिलात, उघडून पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की तिथं 395 इतकीच कलमांची संख्या असते. मग हा घोळ का होतो किंवा लोक कलमांची संख्या वाढून का सांगतात, तर त्याची प्रॉब्लेम काय आहे, तर उपकलम वाढवलेली आहेत. वेळोवेळी ज्या घटनादुरुस्त्या होतात त्या घटनादुरुस्तीनुसार अनेक उपकलम जे आहेत ते वाढत गेलेली आहेत. आणि काही लेखक जे आहेत ते या उपकलमांनाच कलम म्हणून काउंट करतात आणि त्यामुळे ती संख्या जी आहे ती वाढलेली दिसते. मात्र 395 कलम आणि 12 परिशिष्ट ही आकडेवारीच मला वाटतं योग्य आहे. त्यानंतर आपण या संविधानातील जो पहिला महत्वाचा भाग आहे त्या भागाकडे वळूयात, भारताच्या संविधानाचा सरनामा. भारताच्या संविधानाचा सरनामा, सरनामा जो आहे या सरनाम्यालाच उद्देशिका म्हणतात, प्रस्तावना म्हणतात, प्रस्ताविका म्हणतात, प्रियम्बल म्हणतात, काहीही म्हणलो आपण तर त्याचा अर्थ एकच आहे. तुम्हाला माहितीये की शाळेमध्ये आपण दररोज भारताच्या संविधानाचा सरनामा जो आहे त्याचं वाचन घेत असतो. आणि मला शिक्षक बांधवांना आवर्जून सांगायचंय की अनेक विद्यार्थ्यांचा असा एक गैरसमज होऊ लागलेला आहे की हा सरनामा म्हणजेच भारताचं संविधान. ऍक्च्युली सरनामा हे भारताच्या संविधानाचं प्रस्तावना आहे, भारताच्या संविधानाचा उद्देश पत्रिका आहे ती. आणि ही उद्देश पत्रिकेचा म्हणजे त्याचा ऑर्डर जी असते सकाळी आपण प्रार्थनेच्या वेळेस देतो, तर संविधान संविधानाचं वाचन सुरू करा असं न देता उद्देशिका किंवा सरनामा वाचन सुरू करा असं करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि संविधानाचं जे मूळ आहे, या सरनाम्याचं जे मूळ आहे, आपण म्हणलं होतं बघा 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये पहिल्यांदा ठराव मांडला होता. तर या उद्दिष्टांचा जो ठराव मांडला होता पंडितजींनी, त्या ठरावामध्ये आपल्याला या सरनाम्याचं मूळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आता हा भारताचा संविधानाचा सरनामा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. या सरनाम्यामधून आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून येतात. आता जसं आदरणीय काळपंडे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामधून आपल्याला उगमस्थानं, संविधानाची उगमस्थानं दिसून येतात. आता उगमस्थानामधलं पहिलं उगमस्थान कोणतं आहे, आम्ही भारताचे लोक. लक्षात घ्या, आम्ही भारताचे लोक. आणि आपला शेवट कसा केलाय, स्वतः प्रत अर्पण करत आहोत. म्हणजे संविधानकारांनी जरी संविधान तयार केलं असलं तरी संविधानाचं सगळ्यात महत्वाचं उगमस्थान ही भारतीय जनता आहे हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी काय गोष्ट लक्षात येते संविधानातून, तर संविधानातून राज्यघटनेचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आपण जे म्हणतो ते स्वरूप आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात येते संविधानामधून या सरनाम्यामधून, तर उद्दिष्ट. आपल्या संविधानाची उद्दिष्ट त्याच्यामध्ये न्याय,
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही चार उद्दिष्ट जी आहेत ते लक्षात येतात. आणि भारताचं संविधान जे आहे या भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये एक महत्वाचा बदल 1976 ला झाला. तुम्हाला माहित असेल 1976 ला 42वी घटनादुरुस्ती झाली होती आणि भारतातली सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती म्हणून 1976 या 42व्या घटनादुरुस्तीला ओळखलं जातं. या घटनादुरुस्ती मध्ये तीन शब्द संविधानामध्ये वाढवलेले आहेत. त्यातले दोन त्या स्वरूपामध्ये आहेत म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, आणि तिसरा आहे अखंडता. अखंडता असे तीन शब्द जे आहेत ते भारताच्या संविधानामध्ये वाढवलेले आहेत. आपण पुढे जाऊयात. आता बघा, भारताच्या हा संविधानाचा सरनामा आहे किंवा प्रस्ताविका आहे. आता ही प्रस्ताविका आपण सगळ्यांनी वाचलेली आहे, त्यामुळे मी इथं वेळ जास्त न घेता तुमचा मी सरळ पुढे चलतो आणि आपण ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदी नेमक्या काय आहेत याबद्दल आपण बोलूयात. पहिलं आहे सार्वभौम. स्वरूप काय सांगतं? आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, असे 5 शब्द आहेत त्यातलं सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? तर सॉवरेंटी नावाची जी संकल्पना आहे त्यातनं आपण सार्वभौम हा शब्द घेतलेला आहे. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजेच भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजेच भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि भारताच्या अंतर्गत आणि बाह्य बाबतीमध्ये निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला आहे. म्हणजे देशामध्ये आम्ही काय करायचंय हे आम्ही ठरवू शकतो, आम्ही कुठल्या देशासोबत कुठले रिलेशन्स डेव्हलप करायचे तर आम्हाला हे सुद्धा आम्ही ठरवू शकतो. कुठल्या देशातून आम्हाला आयात करायचंय, कुठं निर्यात करायचंय, राजनैतिक संबंध कुठं प्रस्थापित करायचे आहेत हे सगळं ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. आमच्या या अधिकारावर कोणीही मर्यादा आणू शकत नाही असा या सार्वभौम शब्दाचा अर्थ होतो संकल्पनेचा. दुसरा आहे समाजवाद. आता खर तर समाजवाद ज्याला म्हणतात ती संकल्पना जशाला तसं भारताच्या संविधानामध्ये नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे मग असं असून सुद्धा भारताच्या संविधानामध्ये समाजवादी किंवा समाजवाद सोशलिझम हा शब्द का आणलाय, तर त्याचं महत्वाचं कारण आहे भारतामध्ये आर्थिक विषमता आणि शोषण नष्ट करणं. भारतामधील आर्थिक विषमता आणि शोषण नष्ट करण्याचं तत्व खऱ्या अर्थानं आपण समाजवादामधून इथं अधोरेखित करतो. आपल्याला या माध्यमातून गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी कमी करायची आहे. एवढंच नाही तर आम्हाला दुर्बल घटकांना संरक्षण द्यायचंय. आमच्या इथं श्रीमंत लोकांवर टॅक्स असतो आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात त्यांना मात्र सरकारकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. हे आपण याचं उदाहरण म्हणून सांगू शकतो या ठिकाणी. त्यानंतर तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. हे भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भारताच्या संविधान सभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, तुम्ही संविधान नावाचं एक राज्यसभा टीव्हीनं एक टीव्ही सिरियल तयार केलेला आहे, मला वाटतं 10 एपिसोड आहेत त्याचे, तर ते तुम्ही ऐका. डिबेट्स एवढे भारी डिबेट्स आहेत ते. ऍक्च्युली संविधान सभेचं कामकाज कसं चाललं हे सगळं त्यामध्ये आहे. धर्मनिरपेक्षता यावर प्रचंड चर्चा झाली आणि कोणत्याही विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म म्हणून मान्यता न देणं हे आपल्या इथं अभिप्रेत आहे धर्मनिरपेक्षतेमध्ये. धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब म्हणून मान्य पावलेली आहे. शासन धर्माकडं थर्ड अँगलनं पाहतं, तटस्थ भावनेनं पाहतं. कुठल्याही धर्माला विशिष्ट महत्व आपल्या इथं दिलं जात नाही. भारताच्या संविधानानुसार धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार भारतामध्ये सर्व धर्माला समान स्थान आहे. राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचं आहे लोकशाही. भारत हे लोकशाही शासन आहे, अर्थात ही संकल्पना डेमोक्रेसी नावाची आहे. डेमोस प्लस क्रोशिया, लोकांची सत्ता. देशाचा राज्यकारभार लोकांनी किंवा लोकांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या प्रतिनिधींनी करण्याची जी पद्धत आहे त्याला लोकशाही म्हणायचं.
लोकशाहीचे जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये आपल्या इथं जी आहे ती अप्रत्यक्ष आहे, इनडायरेक्ट आहे. जगामध्ये बहुतांश सगळ्याच देशामध्ये इनडायरेक्ट लोकशाही आहे, अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आणि त्याच्यामध्ये ही दोन पद्धती आहेत, म्हणजे संसदीय पद्धत आपण त्याच्यामध्ये जी आहे ती स्वीकारलेली आहे. आणि शेवटचं आहे गणराज्य. गणराज्य याचा अर्थ असा होतो ज्या देशाचा प्रथम नागरिक हा निवडणुकीच्या माध्यमातून पदावर येतो त्या देशाला गणराज्य असं म्हणायचं. ज्या देशाचा प्रथम नागरिक भारताचे राष्ट्रपती निवडणुकीच्या मार्गाने, मग ती निवडणूक डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट असो, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्षपणाने होते, मात्र निवडणूक होते, वंश परंपरेने ते येत नाही. लक्षात घ्या, इंग्लंडमध्ये ही संसदीय लोकशाही आहे, भारतामध्ये ही संसदीय लोकशाही आहे, मात्र इंग्लंड हे लोकशाही गणराज्य नाहीये, भारत मात्र लोकशाही गणराज्य आहे. कारण भारताचे राष्ट्रपती हे निवडणुकीच्या मार्गाने येतात आणि इंग्लंडमधले राणी जी आहे ती मात्र वंश परंपरेने येत. म्हणून हा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. भारत हे लोकशाही गणराज्य आहे. त्यानंतर आपण भारतीय संविधानाची उद्दिष्ट बघू. मी तुम्हाला म्हटलं की चार उद्दिष्ट आहेत, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुता आहे. न्याय म्हणजे काय? जस्टिस अशी संकल्पना बघा, विषमता दूर करून व्यक्तीला विकासाची समान संधी देणं म्हणजे न्याय प्रस्थापित करणे. विषमता दूर करून व्यक्तीला विकासाची समान संधी देणं म्हणजे न्याय प्रस्थापित करणं. त्याच्यामध्ये मग सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे, राजकीय न्याय आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, भारताच्या संविधानानं नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्याच्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना, आपण कलम 19 मध्ये याबद्दल जास्त बोलणारच आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तर सध्या सर्वाधिक बोललं जातं. पण आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, स्वातंत्र्य हे अनिर्बंध असत नाहीत, अमर्याद असत नाहीत, स्वातंत्र्य हे मर्यादित आहे. माझ्या स्वातंत्र्यामुळं इतराच्या स्वातंत्र्यामध्ये जर काही बाधा येत असेल तर माझं स्वातंत्र्य हे सीमित करणं शासनाला कायद्यानुसार शक्य आहे. माझ्या स्वातंत्र्यामुळं जर समाजामध्ये दंगली उसळणार असतील तर मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य थांबवता येतं, माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते काढून घेता येतं. म्हणजे स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही, स्वातंत्र्याला लिमिटेशन्स आहेत. आणि ही गोष्ट आपण विद्यार्थ्यांच्या मनावर आवर्जून बिंबवली पाहिजेत. त्यानंतर पुढचं आहे समानता. भारतीय संविधानानं समानतेचं मूल्य जे आहे ते स्वीकारलेलं आहे. याच्यामध्ये ही दर्जाची समानता आहे, संधीची समानता आहे, समतेचं तत्व मूलभूत अधिकारामध्ये पण याबद्दल सविस्तर अशी चर्चा आहे कलम 14-18 मध्ये. आणि शेवटचा आहे बंधुता. म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे याबद्दल. डॉक्टर बाबासाहेबांना असं वाटत होत की भारतामध्ये राजकीय समता आणता येईल, मात्र बंधुतेचं काय? भारतामध्ये बंधुतेचं काय? बंधुता जोपर्यंत भारतामध्ये प्रस्थापित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं संविधानाच्या मूल्यांना टोटली आपण स्वीकारले असं म्हणता येत नाही. बंधुता म्हणजे कोणताही भेद न करता आपण सर्व लोकांविषयी आदर आणि प्रेमाची भावना असते. म्हणजे संविधान शिकणं का गरजेचं आहे तर त्याचं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की आपण एकमेकांशी आदरानं प्रेमानं बोललं पाहिजे. भारतीय नागरिकांनी आपण एकोप्यानं राहिलं पाहिजे, परस्परावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि या सगळ्यातनं काय साधायचं? आपल्याला देशाचा विकास साधायचा. आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. आपल्याला देशासंबंधीच्या निष्ठा या प्रथम पाहिजेत. धर्म किंवा इतर कुठल्याही गोष्टी मग नंतर येतील. प्रांतवाद असेल, धर्म असेल, काही असेल, ते नंतर येईल. पहिल्यांदा काय असेल? तर पहिल्यांदा माझा देश असेल. आणि ही बाब आमचं संविधान अनेक ठिकाणी वारंवार अधोरेखित करतं आणि ते आम्ही समजून घेणं जे आहे ती गरज, काळाची गरज आहे. आता आपण पुढे जाऊयात आणि जो दुसरा भाग आहे यातला भारताच्या संविधानामध्ये
खर तर भारताच्या संविधानातल्या तिसऱ्या भागामध्ये या तरतुदी आहेत बरं का, मूलभूत अधिकारासंबंधीच्या. भारताच्या संविधानामध्ये कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत अधिकारासंबंधीच्या तरतुदी आहेत. मी अगदी महत्वाचे पॉइंट या ठिकाणी घेतलेले आहेत, हे सुद्धा मी आवर्जून लक्षात घेतो देऊ इच्छितो आपल्याला. याच्यामध्ये बघा, तीन महत्वाची वैशिष्ट्ये मी घेतलेली आहेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत, अमर्याद नाहीत, त्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार आहे. संसदेला कायदा करून या हक्कावर अधिकारावर मर्यादा घालता येतात. मूलभूत अधिकार म्हणलं काय, मूलभूत हक्क म्हणलं काय, दोन्हीचा अर्थ एकच. इंग्रजीमधला मूळ शब्द फंडामेंटल राईट्स आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मूलभूत हक्क जे आहेत ते न्याय प्रविष्ट आहेत. माझ्या एखाद्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं किंवा जर ते कोणी काढून घेतलं विनाकारण, तर मला न्यायालयामध्ये जाता येतं. कुठल्या न्यायालयामध्ये, एकतर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय. भारताच्या संविधानाच्या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा भारताच्या संविधानाच्या कलम 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये मला जाता येतं आणि मला न्यायालय न्याय देतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेस देशामध्ये आणीबाणी लागू होते, भारताच्या संविधानामध्ये कलम 352, कलम 356, कलम 360 यामध्ये तीन आणीबाणी आहेत, त्यातली आपण 352 बोलतोय, राष्ट्रीय आणीबाणी. तर ज्यावेळेस देशामध्ये आणीबाणी जाहीर केली जाते त्यावेळेस संसदेला मूलभूत हक्क जे आहेत ते स्थगित करता येतात किंवा गोठवले जातात. आता याला शब्द दुसरा सोपा सांगतो तुम्हाला की फ्रीजिंग आहे. गोठवले जाणे याचा अर्थ काही काळासाठी ते अधिकार तुमच्याकडनं काढून घेतले जातात. ज्या वेळेस परिस्थिती पूर्वपदावर येते त्यावेळेस तुम्हाला ते परत बहाल केले जातात. याला म्हणायचं फ्रीजिंग. काही काळासाठी ते फ्रीज मध्ये ठेवले जातात आणि बाहेर काढले की परत पाणी आहे. तशा पद्धतीनं काही काळासाठी तुमचे अधिकार काढून घेतले जातात आणि ज्या वेळेस परिस्थिती पूर्वपदावर येते त्यावेळेस मात्र हे अधिकार जे आहेत ते परत बहाल केले जातात. भारताच्या संविधानामध्ये एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत. अगोदर 7 होते, मात्र त्यातला एक अधिकार कमी केलेला आहे. तर हे 6 अधिकार कोणते आहेत पहिल्यांदा आपण एकदा बघून घेऊयात. पहिला अधिकार जो आहे तो समतेचा अधिकार आहे किंवा त्याला समानतेचा अधिकार असं म्हणतात, राईट टू इक्वॅलिटी. त्याच्यामध्ये कलम 14-18 मध्ये हे अधिकार आहेत. त्यानंतर दुसरा जो अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, भारताच्या संविधानाच्या कलम 19-22 मध्ये. त्यानंतर तिसरा जो आहे तो पिळवणुकीविरुद्धचा, किंवा त्याला दुसरा एक शब्द वापरतात मराठीमध्ये, शोषणाविरुद्धचा अधिकार. हे कलम 23-24 मध्ये आहे. आता कलम कलम नेहमी म्हणतोय मी, याला आर्टिकल असा शब्द आहे आणि डॉक्टर भाल घोळे सर यासाठी अनुच्छेद असा शब्द प्रयोग करायचे आणि तो बऱ्यापैकी रूढ झालेला आहे. पण अनुच्छेद म्हणणं थोडस आपल्या सरावामध्ये नसतं, त्यामुळे कलम असं म्हणतो आपण. तर अनुच्छेद 23-24 जे आहे ते पिळवणुकीविरुद्धचा आहे. त्यानंतर चौथा जो आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कलम 25-28. त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29-30 मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, तो आहे कलम 32 मध्ये. असे एकूण 6 मूलभूत अधिकार भारताच्या संविधानानं आम्हाला प्रदान केलेले आहेत. तर यातल्या काही महत्वाच्या गोष्टी संबंधी आपण थोडस सविस्तर चर्चा करूयात. अर्थातच पहिला आहे समतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी, कलम 14-18 मध्ये. अगदी आता लहान लहान पॉइंट मधून मी तुम्हाला सांगतो काय आहे नेमकं. कलम 14 मध्ये काय की सर्व व्यक्तींना कायद्यापुढे समता आणि कायद्याचं समान संरक्षण. मी याला अजून शॉर्ट करतो, कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता याचा अर्थ असा आहे की भारतामधला कायदा हा सर्वांना सारखा आहे. धर्म, जात, वंश, लिंग, प्रांत यावर आधारलेला भेदभाव कायदा मान्य करत नाही. आपण बऱ्याच वेळा पाहतो की न्यायदेवतेचा जो पुतळा असतो तो, त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे की डोळ्यावर काळी पट्टी आहे, हातामध्ये तराजू आहे, तराजूची दोन्ही पारडी जी आहे ते समान आहेत. त्याचा अर्थ काय होतो की न्यायदेवता ही तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या रंगाचे आहात काय पाहत नाही. न्यायदेवता का पाहते की काय गुन्हा आहे आणि त्यासाठी काय शिक्षा आहे, एवढाच भाग.
म्हणजे कायदा हा सर्वांना समान आहे. दुसरा महत्वाचा भाग आहे इथला कलम 15, सार्वजनिक ठिकाणी भेदभावास प्रतिबंध आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये आपल्याला कुणीही यायला मनाई करू शकत नाही. आता मी सांगतो तुम्हाला की सगळ्यामध्ये प्रतिबंध आहेत. आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कोविडचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावं लागतं आणि मग प्रवेश मिळतो. तर अशा पद्धतीचे प्रतिबंध वेळोवेळी शासन संस्था जी आहे ते आणू शकते सिच्युएशन नुसार. त्यानंतर सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी आहे. यामध्ये पण अपवाद आहे. तुम्हाला माहिती आहे की अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी राखीव जागा ज्या आहेत त्या आपल्याकडे पाहिजे असल्याचं दिसून येतं. तर या राखीव जागांची तरतूद सुद्धा समानतेच्या तत्वाच्या आधीन राहूनच आहे. आता एक साधं उदाहरण सांगून मी पुढे चालतो. आपण ज्यावेळेस ऑलिम्पिकचा वगैरे ट्रॅक बघतो 400 मीटरचा, या ट्रॅक मध्ये काय दिसतं आपल्याला की एक खेळाडू जो आहे तो पुढे थांबलेला असतो शेवटच्या लेन मधला, त्याच्या मधल्या लेन मधला थोडस मागे, परत मागे, परत मागे, आणि पहिली जी लेन असते त्या पहिल्या लेन मधला जो खेळाडू असतो तो सगळ्यात मागे असतो. आता एखाद्याला वाटेल की हे सगळं एकाच लाईनला थांबले पाहिजे होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुरुजनांनो की सगळे जर एका लाईनला थांबले असते तर सांगायची गरज नव्हती पहिल्या लेनलाच पहिला आला असता, कारण त्याचं अंतर कमी असलं असत. म्हणून सगळ्यांचं अंतर सारखं राहावं यासाठी जसं ती पद्धत असते त्याच पद्धतीनं ज्या समाजाला मागचे अनेक दशक कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळाल्या नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात येता यावं म्हणून या ठिकाणी नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण आहे. त्यानंतर 17वा कलम आहे, अस्पृश्यता पाळणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. हे बहुतांश लोकांना माहित आहे, पाठ्यपुस्तकामध्ये हे वारंवार हे आलेलं आहे. अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. आणि 18वा आहे कलम, पदव्या मानमरातप इत्यादी प्रथा बंद. मात्र याला सुद्धा अपवाद आहे. भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री हे सगळे जे आहेत ते गौरवाचे आहेत, किंवा परमवीर चक्र आहे, अशोक चक्र आहे, वेगवेगळे आर्मीमधले जे पुरस्कार असतात हे सुद्धा एक गौरव असतो. इतरांना सध्या तशा पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठीचा तो एक प्रोत्साहन आहे, त्यामुळं ते आपल्याला देता येऊ शकतात. तर हे हा झाला समतेचा अधिकार. त्यानंतर दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. सॉरी, स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये एकूण 4 कलम आहेत. त्याच्यामध्ये कलम 19, कलम 20, कलम 21 आणि कलम 22. मात्र त्यातलं सगळ्यात महत्वाचं कलम जे आहे ते कलम 19 आहे, कारण या कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य आम्हाला प्रदान करण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये 19 ABC असं आहे बरं का, ते अ ब क जी लिहिले मी ते. पहिलं कोणतं आहे, भाषण आणि विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे उद्देशिका सांगताना की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, भाषण व विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य घटनेच्या अधीन राहूनच आहे आपल्याला हे सगळं. त्यानंतर निशस्त्र व शांततापूर्वक एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे. संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. एवढंच नाही तर आपल्याला मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. भारताच्या कुठल्याही प्रदेशामध्ये आपण कुठल्याही परवानगीशिवाय फिरू शकतो. फक्त नॉर्थ ईस्ट मध्ये जी राज्य आहेत ती संरक्षणासाठी काही विशिष्ट परवानग्या घ्याव्या लागतात, त्यासाठी त्यापेक्षा फार काही नाही आहे. त्यानंतर कोणत्याही प्रदेशामध्ये आपल्याला वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि कोणताही व्यवसाय उद्योग किंवा व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये जी महत्वाची स्वातंत्र्य आपल्याला दिलेली आहेत ही स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. त्यानंतर कलम 20 बघा. आता हे कलम 20 जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. दोष सिद्ध होताना मिळणार संरक्षण काय आहे ते, दोष सिद्ध होताना मिळणार संरक्षण. मी थोडस त्याच विश्लेषण तुम्हाला सांगतो काय आहे ते. समजा एखादा व्यक्ती आहे, कोणत्याही व्यक्तीला त्याने केलेलं कृत्य त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याविरुद्ध असून ते गुन्हा म्हणून ठरवलं गेलं असेल तरच शिक्षा होईल.
एखाद्या व्यक्तीनं एखादा कृत्य केलं आणि ते जर कायद्यानुसार गुन्हा असेल तरच त्याला शिक्षा होईल आणि तो गुन्हा घडण्याच्या वेळी त्या संबंधी कायद्यामध्ये ज्या शिक्षा असतील तीच शिक्षा होईल, त्यापेक्षा नवीन शिक्षा होणार नाही। फक्त हे स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण घ्यायला हरकत नाही। एखाद्या एक्स व्यक्तीनं एखादं कृत्य केलं आणि ते कृत्य केल्यानंतर काही दिवसांनी एखादा कायदा झाला आणि त्या कायद्यामध्ये त्या कृत्यासाठी असलेली शिक्षा जास्तीत वाढवून सांगितलेली आहे, तर ती नवीन झालेली तरतूद अगोदर केलेल्या गुन्ह्यासाठी लागू होणार नाही असा याचा अर्थ होतो। दुसरा आहे, कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होणार नाही। आणि तिसरा आहे, एखाद्या व्यक्तीला स्वतः विरोधात साक्षीदार होण्यासाठी आपल्याला सक्ती करता येत नाही। तर या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या। आणि त्यानंतर कलम 21 आहे। कलम 21 काय आहे? जीवितांचा किंवा जगण्याचा राईट टू लाईफ आहे। इट इज अ नॅचरल राईट। जीवन जगण्याचा अधिकार हा आपल्याला निसर्गानं बहाल केलेला अधिकार आहे, नैसर्गिक हक्क आहे तो आपला। त्यामुळं हा हक्क कोणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये काढून घेऊ शकत नाही। आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मूलभूत अधिकार गोठवले जातात किंवा स्थगित केले जातात, मात्र लक्षात घ्या भारताच्या संविधानाच्या कलम 359 नुसार कोणत्याही आणीबाणीमध्ये कलम 20 आणि 21 रद्द होत नाही। म्हणजे दोष सिद्ध होताना मिळणारं संरक्षण आणि राईट टू लाईफ हे कुठल्याच कंडिशन मध्ये रद्द होत नाहीत, कारण हे तुम्हाला मिळालेले नैसर्गिक अधिकार आहेत। जीवितांचा हक्क हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक अधिकार आहे, त्यामुळे तो कुठल्याही कंडिशन मध्ये रद्द होत नाही। त्यानंतर अजून एक महत्वाचं, शालेय शिक्षणामध्ये हे कलम किती महत्वाचं आहे लक्षात घ्या। जीवितांचा अधिकार जसा महत्वाचा आहे तसाच महत्वाचा अधिकार आहे शिक्षणाचा। भारताच्या संविधानाच्या कलम 21 अ मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण या संबंधित तरतूद केलेली आहे। फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ज्याला आपण 2009 म्हणतो, हा कायदा भारताच्या संसदेनं 2009 केलेला होता, मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 एप्रिल 2010 झालेली आहे। आणि या कायद्याची अंमलबजावणी करणारा भारत हा काही पहिला देश नाही, तर भारत हा जगातला 135वा देश आहे लक्षात घ्या। आणि शेवटचं यातलं स्वातंत्र्याच्या अधिकारामधलं अटक व प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, म्हणजे अटकेपासून संरक्षण देणारा हा अधिकार जो आहे तो आपल्याला दिलेला आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक जर झाली तर अटक झाल्यानंतर त्याला 24 तासाच्या आत न्यायालयापुढे सादर करावं लागतं। 24 तासाच्या आत न्यायालयासमोर सादर करावं लागतं हा आपल्याला मिळालेला अधिकार आहे। आता यानंतर जे इतर महत्वाचे अधिकार आहेत ते अधिकार, त्याच्यामध्ये पिळवणुकीविरुद्धचा अधिकार आहे कलम 23 आणि 24 मध्ये। म्हणजे कलम 23 मध्ये काय की मानवाचं क्रय विक्रय, खरेदी विक्री, वेठबिगारी, गुलामगिरी यापासून संरक्षण कलम 23 करतं आपण। आणि कलम 24 हे विचार करण्यासारखं आहे आपल्यासाठी। 14 वर्षाच्या आतील मुला मुलींना खाणी तत्सम धोक्याच्या ठिकाणी कामावर घेण्यास बंदी आहे। कुठल्याही पद्धतीची बालमजुरी ज्याला म्हणतो आपण ती संविधान नाकारतं कलम 24 नुसार। त्यानंतर चौथा जो आपलं मूलभूत अधिकाराचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहे। आपल्याला धर्म, मी तुम्हाला सांगितलं की सत्सद्विवेक बुद्धीनुसार धर्माचा पालन उच्चार आचार करण्याचं स्वातंत्र्य कलम 25 देतं आम्हाला। कलम 26 धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देतो, व्यवस्थापन पाहण्याचं स्वातंत्र्य देतं आपल्याला। कलम 27 जे आहे ते धर्मप्रसारासाठी किंवा संवर्धनासाठी कोणत्याही व्यक्तीवर सक्ती करता येत नाही, म्हणजे सक्तीचं धर्मांतर वगैरे म्हणतो ना आपण, त्या विरोधामध्ये तरतूद या ठिकाणी केलेली आहे। आणि शेवटचा आहे,
कलम 28 त्यामध्ये फार महत्वाची तरतूद आहे. सरकारी खर्चावर चालणाऱ्या शिक्षण संस्थात कोणतंही धार्मिक शिक्षण देता येणार नाही. ज्या ज्या संस्था सरकार फंड देत त्या संस्थांना त्या संस्थांमध्ये कुठलंही धार्मिक शिक्षण देता येणार नाही अशा पद्धतीच्या या तरतुदी आहेत. त्यानंतर पुढचं शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक. कलम 29 जे आहे ते कलम 29 काय सांगतं की भारतातील कोणत्याही व्यक्ती असतील किंवा संस्था असतील त्याला आपल्या भाषेचा किंवा लिपी असेल किंवा संस्कृती असेल यांचं जतन करण्याचा अधिकार आहे. आपल्या इथं माहिती तुम्हाला की शेकडो भाषा आहेत आणि या भाषा टिकाव्यात यासाठी शासन प्रयत्न करतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित पण करतं. आणि कलम 30 अल्पसंख्याकांना स्वेच्छेनुसार धर्म किंवा भाषा या आधारे शिक्षण संस्था चालवता येतात. आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे की अनेक अल्पसंख्याक भाषा ज्या आहेत त्यानुसार शिक्षण संस्था ज्या आहेत त्या स्थापन झालेल्या आहेत आणि तो अधिकार घटनात्मक आहे. संविधानानंच ते मान्य केलेलं होतं. शेवटचं घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आदेशानुसार आपल्याला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण जे आहे ते करता येतं. त्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध अधिकार पृच्छा आणि उत्प्रेषण लेख असे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश न्यायालय जे आहे ते काढत असतं. आता नेहमी आपण हक्काबद्दल बोलतो. घरी सुद्धा विद्यार्थी बऱ्याच वेळा आता मला हा हक्क आहे तो हक्क आहे वगैरे वगैरे म्हणतात मात्र कर्तव्याबद्दल कोणी बोलत नाही. नेमकं काय कर्तव्य आहे आपलं त्याबद्दल आपण बोललं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मूलभूत अधिकार जसे महत्वाचे आहेत तसे मूलभूत कर्तव्यही महत्वाचे आहेत. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी ज्यावेळेस मला हक्क मागतो त्यावेळेस मी माझं कर्तव्य सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे. आता या कर्तव्यांचा समावेश भारताच्या संविधानामध्ये 1976 जी 42 घटनादुरुस्ती झाली त्यानुसार केलेला आहे आणि भारताच्या संविधानामध्ये कलम 51 अ मध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. म्हणजे चौथा भाग जो आहे या चौथ्या भागामध्ये कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत. त्याला दिशादर्शक किंवा नीती निर्देशक तत्वही म्हणतात मात्र खरा शब्द त्याला वापरू आपण मार्गदर्शक तत्व. आणि त्याच्यामध्ये कलम 51 क मध्ये या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की मूलभूत कर्तव्य याचा समावेश केलेला आहे कलम 51 मध्ये. आता हे 11 मूलभूत कर्तव्य लक्षात घ्या फार महत्वाचे आहेत. आता इथून ज्या पुढच्या पीपीटी आहेत मी शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडनं घेतलेल्या आहेत. सरांनी सांगितलं पण मला तब्येत चांगली नसल्यामुळे वेळ मिळाला नाही आणि आमचे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आदरणीय कौस्तुभ दिवेगावकर सर यांना मी मेसेज केल्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं की तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. ते ज्यावेळेस जळगावला होते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यावेळेस त्यांनी संविधान जाणीव जागृती कार्यक्रम नावाचा एक कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामधल्या या मूलभूत कर्तव्याच्या पीपीटी आहेत. आता याच्यामध्ये कुठल्या आहे बघा की प्रत्येक नागरिकांना संविधानाचं पालन केलं पाहिजे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करावा लागतो. हे मूल्य आहेत. म्हणजे आदरणीय काळपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय सुप्रियाताई सुवळे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे आपल्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे कोणीतरी म्हणतंय म्हणून आपण संविधानाचं पालन करायचं किंवा काहीतरी कायद्याचा धाक आहे म्हणून आपण ते करायचं असं न होता ज्या वेळेस आपण अगदी बालवयापासून विद्यार्थ्याच्या मनावर हे बिंबवू की हे किती महत्वाचं आहे त्यावेळेस त्याला कुणा कायद्याचा धाक दाखवायची गरज नाहीये किंवा त्याला समजावूनही सांगायची गरज नाही. ते त्याच्या जीवनाचं एक मूल्य म्हणून तो स्वीकारलेला असेल. त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांना आमच्या संविधानाचं पालन केलं पाहिजेत. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतांचा आदर केला पाहिजेत. त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचं पालन केलं पाहिजे. आजही आपण स्वातंत्र्य पूर्व काळामधील वेगवेगळ्या व्यक्तीसंबंधी काही लोक अतिशय चुकीचं काहीतरी बोलत असताना पाहतो. म्हणजे खऱ्या अर्थानं भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याचा
जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला जपणं गरजेचं आहे हे मूलभूत कर्तव्यातून सांगितलेलं आहे. त्यानंतर देशाचं सार्वभौमत्व, एकता, अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये देशाचं अखंडत्व सुरक्षित ठेवलंच पाहिजे. मग भलेही त्यासाठी मला माझ्या प्राणाचं मोल द्यावं लागलं तरी हरकत नाही, ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. त्यानंतर देशाचं रक्षण करावं, देशाची सेवा करावी. पाचवा, याच्यामध्ये सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा. मी तुम्हाला बंधुता सांगताना सांगितलं होतं की बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा आपल्याला त्याग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारसा जो आहे तो आपल्याला जतन करायला पाहिजे. म्हणजे ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि या संमिश्र संस्कृतीचा वारसा या आमच्या हैदराबाद संस्थानामध्ये जास्त दिसतो. मी थोडस विषयांतर करून एक सांगतो सर, की संविधान सभेमध्ये हैदराबाद संस्थानाचा एकही प्रतिनिधी नव्हता, मात्र एक संमिश्र संस्कृती आमची आहे. तर या संमिश्र संस्कृतीचाच वारसा आपल्याला भारतामध्ये सगळीकडे जागोजागी पाहायला मिळतो. तर हा वारसा आपल्याला जतन केला पाहिजे. एवढंच नाही तर नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करावं. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी आपल्याला बाळगायची आहे. आणि आठवा फार महत्वाचा आहे, बघा, वैज्ञानिक दृष्टी. आजही आपण विज्ञान शिकत असतानाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव फार मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे, जे लोक शिकलेले आहेत, ज्या लोकांचं चांगलं मोठ्या मोठ्या पदावर आहेत, अशा लोकांना वाटतं की हा खडा वापरला म्हणजे धनलाभ होतो आणि ते हे केलं म्हणजे ते होतं. म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं अशी एक चुकीची वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे निर्माण होते. मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती आपल्याला अंगी बाळगली पाहिजे. विद्यार्थ्याच्या अंगी जर जिज्ञासू वृत्ती असेल प्रश्न विचारण्याची, हे नेमकं का असं ज्यावेळेस तो विचारू लागतो त्यावेळेस त्याचं शिकणं सुरू होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण हे शिकायला शिकवणार असलं पाहिजे. पाठांतर करणं पुस्तकातलंच फक्त एवढंच नाहीये, तर विद्यार्थी स्वतःच शिकायला शिकला पाहिजेत. ही एक महत्वाची गोष्ट या संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावं, हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यामध्ये आपल्याला उच्चत्वाची पातळी जी आहे ते गाठण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे देशासाठी जेवढा प्रयत्न मला करता येईल तेवढा मला करता आला पाहिजेत. आणि भारतामध्ये या गोष्टीचा आपल्याला थोडासा विचार करावा लागतो, कारण की प्रत्येकाला वाटतं दुसऱ्यांना काम करावं, पण माझं कर्तव्य काय, मी माझं काम केलं तर मला दुसऱ्याच्या कामाची काही म्हणजे सांगण्याची काही गरज नाहीये. प्रत्येकानं आपापलं जर काम केलं तर नक्कीच आपला देश जो आहे तो अग्रेसर राहणार आहे. आणि शेवटचं अकरावं कर्तव्य मात्र 2002 86 घटनादुरुस्तीनुसार ऍड केलेलं आहे, ते आहे 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याला शाळेमध्ये जाण्यासाठी वेळ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ती तरतूद आहे. आणि तुम्हाला माहित आहे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन नावाचा जो कायदा आला त्यानुसार ते लागू झालेलं आहे. तर अशा पद्धतीची मूलभूत कर्तव्य आहेत. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कर्तव्य जी आहेत ते सांगितलेली आहेत. या स्लाइड्स मी मुद्दाम ऍड केलेल्या आहेत, ज्यावेळेस पीपीटी इकडे तिकडे जातील त्यावेळेस या मूलभूत कर्तव्याच्या जोडीला पुढची जी स्लाइड घेतली आहे सर ती, ते मुळामध्ये आमचं राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह आणि राष्ट्रगीत याबद्दल घेतलेली आहे. खरं तर आपला जो आजचा विषय होता, आजच्या विषयासंबंधीचं विवेचन या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. मात्र भारताची मानचिन्ह कोणती आहेत याची सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती असावी, हा यामागचा उद्देश आहे. हे नेमकं आपण स्वीकारलं कधी हे सुद्धा आपल्याला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. पुढच्या 2 स्लाइड ज्या आहेत त्या आपल्या संविधानामधील वेगवेगळे विभाग आणि कलम या संबंधी घेतलेल्या आहेत. आणि शेवटच्या ज्या 2 स्लाइड आहेत ते मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे जे आहेत यातल्या फरक या संबंधीच्या त्या स्लाइड घेतलेल्या आहेत. हे मुद्दाम फक्त इतरांना वाचन करता यावं म्हणून त्या समावेश केलेल्या आहेत. त्याचं विश्लेषण आज या ठिकाणी अपेक्षित नाहीये. तर मुळामध्ये भारताचं संविधान हे तिसऱ्या जगातल्या देशांसाठी, जगातल्या सर्वच देशांसाठी अत्यंत मार्गदर्शक असं संविधान आहे.
आणि आपल्याला इतकं गौरवशाली संविधान लाभलेलं आहे हे आपलं भाग्य आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सगळेच अगणित संविधान सभेमधील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन हे संविधान तयार केलेलं आहे आणि या संविधानामधील सर्व तत्वांचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे. शालेय शिक्षणामध्ये तर आहेच आहे ते. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे एनसीपीड, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला जागोजागी भारतीय संविधानासंबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जुळून सांगता येतात. म्हणजे प्रत्यक्ष संविधानामधल्या कलमांचा वापर तिथं असणार नाहीये, मात्र संविधानामध्ये जी मूल्य स्वीकारलेली आहेत ती मूल्य आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी खर तर हा व्याख्यान जे आहे ते ऑफलाईन होणं अपेक्षित होतं, मात्र आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ऑफलाईन व्याख्यान आयोजित करणं शक्य नव्हतं. आणि आदरणीय काळपांडे सरांनी मला पहिल्यांदाच अशी संधी उपलब्ध करून दिली की इतक्या राष्ट्रीय स्तरावरच्या एका व्याख्यानामध्ये मला आपली विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी सरांचे आभार मुद्दाम मानणार नाहीये, कारण सरांच्या ऋणामध्येच राहणं मला पसंत आहे. आणि यापुढच्याही काळामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल किंवा शिक्षक विकास मंच असेल आणि शिक्षण कट्टा असेल, त्या माध्यमातून जे जे काही उपक्रम आपण राबू त्या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही आवर्जून उपस्थित राहू, सहभागी होऊ आणि जे काही आमचं योगदान जे आहे ते निश्चितपणे देऊ. असे उपक्रम राबवणं आणि विद्यार्थ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जाणं महत्वाचं आहे. आपल्याला पुढच्याही काही भागामध्ये अनेक नवीन नवीन विषय जे आहेत ते या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत. तर या कार्यक्रमाला जे जे सर्व उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि संयोजकांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं विवेचन या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू, खूपच सुंदर झालं. आणि तब्येत चांगली नसतानाही म्हणजे कोविड म्हटल्यावर घशाला त्रास हा होतोच, म्हणजे ते मधून मधून, पण या ह्याच्यात सुद्धा म्हणजे मी पण तुम्हाला सांगितलं की काहीतरी असतं तरी आम्ही तुमच्यावरच विसंबून आहोत. आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत या आणि बोला, आणि तुम्ही दिलेला शब्द पाळला आणि पाळला म्हणजे अतिशय म्हणजे अभ्यासपूर्ण असेल याची मला खात्री होती ती आहेच. आणि म्हणजे तुमची तब्येत चांगली नाही हे जाणून सुद्धा दिलेलं नाही. खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू सर. यानंतर काही प्रश्न उत्तर असतील तर हवे होती. सर नमस्कार. नमस्ते सर, आवाज येतोय? सरांनी अतिशय छान आणि ओघवत्या शब्दामध्ये सर्व मांडणी केलेली आहे, त्यामुळे फेसबुकवर तर अजूनपर्यंत एकही प्रश्न विचारला गेला नाही. मला वाटतं कोणाला काही शंका नसावी. सुंदर विवेचन सर एवढं मात्र आलेलं आहे फेसबुकवर. प्रश्नोत्तर नसतील तर आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया का? पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. भाऊसाहेब उमाटे यांनी जवळजवळ तासभर भारतीय संविधानावर आज अतिशय सुंदर प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं. तत्पूर्वी सुप्रियाताईंनी आपली इच्छा व्यक्त केली की आपल्या देशाचं जे संविधान आहे ते जगातल्या उत्कृष्ट संविधानापैकी एक आहे आणि अन्य देशांमध्ये सगळ्या लोकांमध्ये एक जी प्रकारची त्या संविधानाबद्दल माहिती असणं आहे, जागरूकता आहे, ते आपल्याकडे अजून तेवढीशी दिसत नाहीये. आणि मला वाटतं या तळमळीतूनच सुप्रियाताईंनी आणि आमच्या काळपांडे सरांनी संविधान जाणीव जागृतीच्या निमित्ताने आजचा हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शिक्षण विकास मंच वेळोवेळी अनेक परिस्थितीनुसार ज्या ज्या गरजा वाटतात त्याच्यावरती शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करीत आहे. गेली 12 वर्ष अव्याहतपणे शिक्षण विकास मंचाचं काम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं हे पहिलं पुष्प उमाटे सरांनी अतिशय समर्थपणे सादर केलेलं आहे.
आणि सुरुवात खूप छान झालेली आहे. संविधानाबद्दल पुढच्या पिढीला अधिक जागरूक करण्याची गरज आहे, त्यांच्यात मूल्य रुजवण्याची गरज आहे आणि उत्तम नागरिक म्हणून घडण्यासाठी जसं कारपांडे सर म्हणाले तसं पुस्तकी एक विषय आहे नागरिक शास्त्र आणि त्याच्यात जी माहिती दिली आहे ती घोकंपट्टी करून त्याच्यावरती मार्क मिळवणं हा एवढा मर्यादित आपला दृष्टिकोन असता कामा नये ही त्यांनी आपली भावना व्यक्त केली आणि अत्यंत योग्य आहे. अजूनही असं दिसतं की शिक्षण म्हणजे पुस्तकात पाठ्यपुस्तकात दिलेली जी माहिती असते ती आपल्या मेंदूत कोंबायची आणि परीक्षेसाठी ती कागदावर ओतायची आणि गुण मिळवायचे. पण खरंच मुलं घडतायत का हा एक खरोखर मला वाटतं की चिंतनाचा विषय आहे. नागरिक शास्त्र अनेक वर्ष अनेक लोक शिकतायत आणि मला वाटतं आता 73 वर्ष आपल्या संविधानाला झालेली आहेत आजच्या या 26 जानेवारीच्या निमित्तानं. पण बऱ्याच जणांना आज ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम ऐकला त्यांनी ते शाळेत अभ्यास केला असेल पण त्यानंतर त्यांना सगळ्यांना जवळजवळ विसर पडलेला आहे की आपण नागरिक म्हणून आपले हक्क तर बऱ्याच जणांना माहिती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मागच्या पिढीत ज्यांनी देशासाठी जे काही मोलाचं काम केलं त्यांच्यावर उलट सुलट टीका पण ऐकतो आपण. म्हणजे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ह्याची जाणीव दिसते, ती भरपूर असते. हक्कांबद्दल लोक खूप जागरूक असतात पण आपल्याला खरंच दिसतंय की कर्तव्य म्हटली तर त्या बाबतीत काही फारसं कुणी जागरूकता दाखवत नाही. कर्तव्यांच्या बाबतीत जागरूकता नसल्यामुळेच मला असं दिसतं की आजच्या समाजापुढचे जे अनेक प्रश्न दिसतात आपल्या, आता उमाटे सरांनी सांगितलं की आजही आपल्या समाजामध्ये भेदभाव नाही का, तर भरपूर आहे. अंधश्रद्धा नाहीत का, तर आहेत. सार्वजनिक मालमत्तेबद्दल जागरूकता आहे का, कुठलंही आंदोलन झालं बंद झालं की जाळा बसीस रस्ते बंद करा मोडतोड करा, ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत. पर्यावरणाबद्दल किती जागरूकता आहे, या सगळे प्रश्न पाहिले तर असं वाटतं की 73 वर्ष झाली तरी खरोखर आपण त्या दृष्टीने जेवढे पाहिजे तेवढे सजग झालेलो नाही, तेवढे प्रगल्भ झालेलो नाही. आणि मला वाटतं हे दुखणं आपल्या सगळ्यांच्या शिक्षक वर्ग बंधू भगिनींच्या मनामध्ये आहे की आपण खरंच पिढी घडवू शकलो का या काळामध्ये. तर आता जे मंडळी आज शिकवत आहेत आजच्या शाळा शाळातील वर्गावर्गामध्ये उद्याचा भारत घडतोय या शिक्षकांनी आता मला वाटतं की थोडं अंतर्मुख व्हायला पाहिजे की मी मुलांना काय शिकवतो. मी विज्ञान शिकवत असेन किंवा गणित शिकवत असेन किंवा इतिहास शिकवत असेल पण मी पिढी घडवतोय का, मी काय मूल्य त्यांच्या मनामध्ये बिंबवतो आहे, हे प्रश्न शिक्षकांना मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनामध्ये यायला पाहिजेत. आणि हा फार महत्वाचा विचार आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण जगताना ही मूल्य ही जी आपल्या संविधानात दिलेली जी कर्तव्य आहेत अधिकार आहेत या सगळ्यांच्या बद्दल एक जाणीव मनामध्ये असणं हे मला वाटतं फार गरजेचं आहे. सरांनी अतिशय अत्यंत सुंदर पद्धतीने संपूर्ण संविधान कसं निर्माण झालं, त्या संविधानाची वेगवेगळी वैशिष्ट्ये काय आहे, उद्देशिकामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ फार सुंदर रीतीने त्यांनी स्पष्ट केले. संविधान कशासाठी आलं, त्याच्यातली मूलभूत अधिकार कोणते आहेत, हक्क कोणते आहेत आणि कर्तव्य माणसांची आपली नागरिकांची कोणती आहेत, ह्या सर्वांबद्दल अतिशय तपशीलवार आणि सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्यातनं आम्हाला असं वाटतं की एक सुजाण नागरिकांची पिढी घडवण्यामध्ये आज जे जी मंडळी हे कार्यक्रम बघतायत त्यांना कुठेतरी एक मला वाटतं परत एक स्मरण करून दिलेलं आहे की आपली भूमिका, शिक्षक मंडळींची भूमिका, पालकांची भूमिका, समाजाची भूमिका किती महत्वाची आहे. आणि हे जर आपण खरोखर प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आगामी काळातील अनेक समस्यांना मला वाटतं की उत्तर आपोआपच मिळत जातील आणि खरोखर सुसंस्कृत आणि चांगली पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. यानंतर अशाच प्रकारच्या संविधानावरची मालिका अनेक शिक्षण कट्ट्यांवर सुरू होणार आहे, त्याबद्दल आपण लवकरच सर्वांना माहिती देऊ. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आमचे जे सहकारी यांनी फार मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल मी आता आजी तिजोरे सरांना सांगणार आहे की त्याने थोडंसा त्याबद्दल बोलावं. धन्यवाद. अजित तिजोरेंच्या आधी मला फक्त 2 मुद्दे मांडायचे. रॉय मॅडमने अतिशय सुंदर पद्धतीने समप केलेला आहे की आपण काय नक्की या व्याख्यानमालेतून घ्यायचं आहे. घटनेच्या बाबतीमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये एक मी अगदी सुरुवातीला सांगितलं आणि भाऊसाहेब उमाटे यांच्या व्याख्यानावरून खरं म्हणजे आपलं राष्ट्रीय चारित्र्य कसं असावं ह्याच खरं हे वर्णन आहे. फक्त
इतर बऱ्याच देशांमध्ये आणि आपल्यामध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की आपण कसं असावं, आपला आदर्श काय आहे याचं हे वर्णन आहे. आपण तसे आहोत का असं जरा आपण आपल्यालाच विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की नाही, आपण अजूनही 73 वर्षानंतरही आपण अगदी असं झालो नाही, बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेलो आहोत. पण अजून असं आपण खात्रीने नाही सांगू शकत की हा भारतीय समाज म्हणून आपण या संविधानात जे जे काही सांगितलेलं आहे तसे आम्ही आहोत, त्याच्याकडेही वाटचाल करायची आहे. तर या दृष्टीने या संविधानाकडे पाहणं आवश्यक आहे आणि ते रॉय मॅडमने अतिशय चांगल्या रीतीने सांगितलंय. एक महत्वाचा भाग अजित तेजुरी त्याच्याबद्दल जास्त सविस्तर सांगतीलच, पण प्रत्येक व्याख्यानानंतर व्याख्यान झालं चर्चा झाली की त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात एक प्रश्नमंजुषा 15 प्रश्नांची त्या त्या भागावर देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे अचूक उत्तर देतील त्याला काहीतरी निकष लावू. मागच्या वेळेला नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अशा प्रकारची प्रश्नमंजुषा आयोजित केलेली होती, तशाच प्रकारचे प्रश्नमंजुषा प्रत्येक वेळेला आयोजित करून नावं जाहीर केली जातील एवढंच मला सांगायचं. अजित तिजोरे, आभार मानते. अजित तिजोरे. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय? येतोय येतोय. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण हा विषयावर शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई जी मालिका आयोजित करत आहे त्यातलं पहिलं पुष्प मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे सर यांनी गुंफलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सरांनी अतिशय ओघवत्या वाणीमध्ये आणि सहज सोप्या भाषेमध्ये उद्देशिका, मूलभूत हक्क आणि कर्तव्य या त्यांच्या विषयावरती मोलाचं मार्गदर्शन केलं. सर, आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल ताईंचेही मनपूर्वक आभार. मित्र हो, आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात, परंतु असं असलं तरी शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉक्टर वसंतराव काळपांडे सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. सरांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली. सर प्रत्येक बारीक गोष्टी लक्षात ठेवून त्यावरती सूचना देतात, स्वतःही मेहनत घेतात, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. तसेच शिक्षण विकास मंचाच्या सल्लागार बसंती रॉय मॅडम यांचेही मनपूर्वक आभार. जे लोक फेसबुकवर आणि यूट्यूबवर कार्यक्रम पाहत आहेत या तांत्रिक सहाय्यासाठी सतीश पवार सर आणि विश्वनाथ खंदारे सर यांचेही मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम लाईव्ह पाहणाऱ्या सर्व शिक्षक वर्गाचे, पालक वर्गाचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.